आज आपल्याला परिचित असतील महाराष्ट्रातले एक नामांकित तबलावादक कामतसाहेब इथे आलेत सेवा करण्याकरता, मुद्दाम आवडीने प्रेमाने आलेत. योग चांगला आहे, गाण्याच्या मैफिली वाजतात, आज कीर्तनाच्या रंगामध्ये रंग भरतायत. कीर्तनाच्या रंगामध्ये जेव्हा रंग भरला जातो तेव्हा श्रीरंगाचं दर्शन होतं. सुराचा आनंद भोगण्याकरता गाणं आणि प्रभूच्या दर्शनाकरता भजन. भजनामध्ये सूर चुकला तरी जमत नाही, पण गाण्यामध्ये असूर असून जमत नाही. कारण पुढे श्रोता बसणारा म्हणतो अरे सूर चुकला, परमात्मा म्हणतो सूर चुकला पण भाव बरोबर आहे. म्हणून भजन काय, कीर्तन काय, प्रभूला भजन नामे भजन. कुणावर कुरगुडी करायची नाही, कोणाला आपलं काय येतं ते दाखवायचं नाही, जे येतं ते कीर्तनात विसरणं नामे उपासना. नाही का, आपलेपणाच्या आठव हा संसार आणि आपलेपणाचा विसर हाच परमार्थ. नाही का, प्रत्येक पाऊल टाकणारा आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव असते. म्हणून त्या अस्तित्वाला कोणाचा धक्का लागू नये म्हणून रस्त्याने चालताना सुद्धा असा अंग चोरून चालतो. तोही चालतो आपणही चालतो, कारण कोणाचा धक्का लागू नये. घरात सुद्धा वावरताना कोणाचा धक्का लागू नये, बायकोचा लागू नाही, नवऱ्याचा लागू नाही, मुलाचा लागू नाही, कुणाचा लागू नाही. जेवढे धक्के वाचवाल तेवढे धक्के लागतील, कारण तुम्हाला कोणाला धक्का द्यायचा नाही, पण दुसऱ्याला धक्का देण्यामध्ये जर आनंद असेल तर तुम्ही काय करणार. आणि म्हणून ओवी अशी आहे, नाना संसार आडवी हे क्रमयोग वाट बरवी. पण इथे तसं नाही, जोडिलीसे मदैक्य गावी ते पेटी झाली. म्हणून कीर्तनामध्ये प्रभूशी एक अलौकिक नातं जुळता येतं. एकदा असं विचारलं की प्रभुराया तुझं दर्शन सर्व ठिकाणी तू आहेस, तुझं दर्शन कुठे करावं? ते म्हणले ज्या ठिकाणी कीर्तन आहे तिथे माझं दर्शन आहे. म्हणून आज इथे प्रभू आहे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. नारदा ज्या ठिकाणी माझे भक्त गातायत, भक्त येतायत, आवडीने नामस्मरण करतायत, त्या ठिकाणी मी आहे. म्हणून कीर्तनामध्ये देवाचं अस्तित्व असतं. या प्रतीतीने वावरलं म्हणजे घरी जाताना कुठे एक अंश का होईना त्याच्या अस्तित्वाची प्रतीती आपल्याला येते. एवढ्या करताच कीर्तन आहे. देव आहे नाहीचा प्रश्न नाही आहे, आहे नाहीच्या पलीकडे जो आहे तो देव आहे. फक्त त्याच्या अस्तित्वाची प्रतीती एक अंशाने का होईना येणं, त्या येण्याकरता कीर्तन आहे, त्या येण्याकरता भजन आहे. म्हणून असा कीर्तनाचा रंग चालू आहे. आज एकादशी आहे, हरिदिनी. निदान एकादशीला तरी कळावं, दुसऱ्या कोणाची दशा नाही, एकाचीच दशा आहे. आणि एखाद्याची दशा कळली नाही तर मग किती दशा असतील हे मी सांगत नाही. जीवनातली दशा 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 होऊन जाते, अवघड आहे. तुम्हाला माहिती नाही, खेड्यापाड्यामध्ये जेव्हा आमच्या पाटील साहेब, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तिकडे खेड्यातून वर गेलात, घोंगडं घेतात आणि घोंगडं घेतल्यानंतर त्याला रेवट टाकतात दोरे होऊ नये म्हणून, तरी दोरा उसवतोच. मग तो अशी 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 रेवट टाकतो. गंमत आहे, किती दशा एका घोंगड्याच्या, नाही कळलं? ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ह्याला घोंगडच म्हटलंय. कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगरी रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली. किती दशा, किती दशा, त्या घोंगड्याला किती दशा आहेत हे त्याला कळतच नाही. पण इथे प्रत्येक क्षणाला आपली दशा काय होते ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, नाही का? आणि म्हणून त्या दशेतून श्रीहरीची दशा प्राप्त व्हावी तेवढा करता हरिकीर्तन.
नमो माय भाषा।